आणि हा पूर्ण इथला परिसर आहे. या सगळ्या कार्ला केव्ज आहेत, इथे मागे सुद्धा खूप मोठी लेणी आहे. त्यानंतर हे एकविरा आईचं मंदिर, त्यात आपण जाणार आहोतच, पण हा बाहेरचा परिसर आहे असा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. आज आहे शनिवार 13 ऑगस्ट आणि आम्ही आज जातोय एकविरा आईच्या दर्शनाला. आता आहे कोलाडमध्ये, तर ऑलरेडी आम्ही म्हणजे सकाळी 5 वाजताच निघालो आहे. प्रवास सकाळी 5 वाजता प्रवास सुरू झाला आहे आणि आता कोलाडमध्ये पोहोचलोय आम्ही. त्याच्याआधी काही शूट काही केलं नाही कारण खूपच अंधार होता, काही तुम्हाला दाखवायचं अर्धा नसतं. आणि आता आम्ही कोलाडला थांबलोय नाश्ता करण्यासाठी. ते हॉटेल कोणतं आहे तुम्हाला दाखव. हॉटेल श्रीकांतमध्ये आत्ताच नाश्ता केला आम्ही. रिकमेंडेड करेल तुम्हाला इथे येऊन नक्की नाश्ता करा, हॉटेल खूप चांगलं आहे इकडे. गेले आणि जवळपास 12:30 वाजता आम्ही एकविरा मंदिराच्या पायथ्याला पोहोचलोय. तर आता जाऊया आणि ट्रेक करायचं आपल्याला. चालत जायचं तीन मिनिटाचा प्रश्न आहे, तर जाऊया व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे एकविरा आई मंदिर पायथ्याचं आहे मंदिर. फायनली डन झालंय की आता रिक्षाने जायचं, कारण हे लोक आमच्या मित्र बरोबर कोण चालायला तयार नाहीये. रिक्षा गेली आहे तर रिक्षाने आपण जाणार आता वरती. तुम्ही पाहू शकता की आता इथे ट्रॅफिक एवढं जाम झालंय की कुणती गाडी तर पास होऊ शकत नाही. आमची गाडी खालीच धावते अगदी. ट्रॅफिक जाम झालंय. आताच आम्ही रिक्षा करून वरती आलो आणि आता आम्हाला पायऱ्या चढायच्या आहेत. तिथं जाऊया आता, किती पायऱ्या बघूया. जवळपास 15 मिनिटाची ट्रेक असणार आहे आपली. चला जाऊया आणि दर्शन घेऊया.
75व्या स्वतंत्र दिनानिमित्त इकडे आपल्याला एंट्री फ्री आहे. हे आपले दोन मेंबर आहेत, हा सौरभ आणि हा आपला भाई शुभम. बघा सगळे पुढे गेलेत. सगळ्यांना हळू मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून दाखवतो. वाटलं की इथं गर्दी खूप असेल, पण त्या हिशोबाने गर्दी इथं काहीच नाही आहे, कारण हा शनिवार आहे, उद्या रविवार प्लस सोमवारी आपला 75वा स्वतंत्र दिन, त्याच्यामुळे वाटलं गर्दी खूप असेल, पण इथे गर्दी काहीच नाही आहे. ज्या हिशोबाने गर्दी आपल्याला इथे पाहिजे. समोर तुम्ही ते बघा एंट्रन्स गेट आहे, त्याच्या बाजूलाच तुम्ही आलात की इकडे सुंदर असा वॉटरफॉल पाहायला मिळतो. आणि हा पूर्ण इथला परिसर आहे. ह्या सगळ्या कार्ला केव्ज आहेत, इथे मागे सुद्धा खूप मोठी लेणी आहे. त्यानंतर हे एकविरा आईचं मंदिर, त्यात आपण जाणार आहोतच, पण हा बाहेरचा परिसर आहे. असा गर्दी पाहिजे तुम्ही, गर्दी काहीच नाही, एक नंबर फील होत इकडे. समोर तुम्ही पाहताय ते आई एकविरा देवीचं मंदिर आहे. आणि समोर तुम्ही पाहू शकता की हे कार्ला केव्ज, म्हणजे कार्ला इकडे ऑलरेडी एकदा येऊन गेलो मी, पण तेव्हा एक्सप्लोर नव्हतं केलं. आता आज जाणार आहोत आणि हे पाहणार आहोत आपल्या कार्ला केव्ज. चला आता आज जाऊया आणि दर्शन घेऊया. तर आज योग आलाय आपल्याला आईचं दर्शन घेण्याचा. लास्ट टाइम दर्शन नव्हतं मिळालं, आज त्याला जाऊन दर्शन. तुम्ही पाहू शकता की गर्दी काहीच नाही. अदरवाईज हे सगळे जे रॅक्स आहेत, लाईन्स आहेत, त्या पूर्णपणे भरलेले असतात. सगळं पाणी झालंय, तो थोडा जपून चाला. मित्रांनो, आताच आम्ही दर्शन करून बाहेर आलोय आणि इतकं सुंदर असं दर्शन झालंय. गर्दी फार कमी होती, जवळपास 5 मिनिटं आम्ही गाभाऱ्यामध्ये होतो सगळेजणांनी. इतकं सुंदर दर्शन झालंय ना की मन प्रसन्न होऊन गेलंय. तर चला आता खाली जाऊया, दर्शन झालंय आपलं आणि आता इथून आपल्या लोणावळा एक्सप्लोर करायचं आहे. तर पुढचे जे काही पॉईंट आहेत ते लोणावळ्यामध्ये ते आपण जाऊन आता पाहणार आहोत. तर 15 ऑगस्ट पर्यंत एकदा तुम्हाला एंट्री पूर्णपणे फ्री आहे. आपल्या समोर आहेत ते आमच्या ट्रीपचे ऑर्गनायझर. कादू साहेब, पुढचा प्लॅन काय? पुढचा प्लॅन आम्ही अजून केलेला नाही, पण पुढे इथे प्लॅन काय सांगा आता. दुसरे आपले ऑर्गनायझर सुरेश साहेब, सांगा आता काय टाइम झाला, आता जेवणाचं बघायचं आहे. चला पेट पूजा ते करूया, तिथे पुढच्या नंतर.
काय सर पुढचा प्लॅन काय आपला? उशिरा जायचं. चला मग लवकर, किती वाजले? 2 वाजले जायचे. असं ट्रॅफिक जाम होत. बेटर वे तुम्ही इकडे येणार असाल तर ग्राउंड आहे, तिथंच गाड्या पार्क करा आणि तुम्ही चालत वरती जावा.